गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं धूमधडाक्यात विसर्जन झालेलं आहे. तर आता आपण वाट बघूया पुढच्या वर्षीच्या गणपतीची. तर मी अद्वैत दादरकर तुमच्या सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत करतो. गंगाराम गवाणकर लिखित वस्त्रहरण या नाटकाचा पहिला प्रयोग 6 नोव्हेंबर 1985 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे झाला. मालवणी भाषेचा झेंडा साता समुद्र पार नेणारं नाटक म्हणजेच वस्त्रहरण. पु ल देशपांड्यांनी अस्सल मातीतला फार या शब्दात गौरवलेलं नाटक म्हणजेच वस्त्रहरण. मच्छिंद्र कांबळी यांचा तात्या सरपंच म्हणजेच वस्त्रहरण. या नाटकासाठी आणखीन एक गौरवाची गोष्ट घडली आहे. दिल्ली येथे नुकतीच राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाली आहे. भारतीय लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीची ओळख आलेल्या पाहुण्यांना व्हावी यासाठी संगीत नाटक अकॅडमीने एका नाट्य महोत्सवाचं आयोजन केलंय. या नाट्य महोत्सवात वस्त्रहरण या नाटकाचा समावेश करण्यात आलाय. केशवाय मा, नारायण मा, माधवाय मा, गोपिकाय मा, पद्मनाभाय मा, दामोदराय मा, आईच्या भोवाय मा, अरे खोसडेच्या नु एका हाताला खावा, तोंडाला तोंड लावा, पायाला पाया. संगीत नाटक अकादमीतर्फे जेव्हा वस्त्रहरण ची या नाटकाची निवड झाली याचा जेव्हा मला फोन आला त्यावेळी माझ्या आयुष्यातला आणि भद्रकाली प्रोडक्शनच्या शिरपेचा तो एक मानाचा तुरा होता. मराठी रंगभूमीवर वस्त्रहरण हे नाटक भारतीय रंगभूमीवरती रिप्रेझेंट करायची संधी याद्वारे आम्हाला मिळत होती. भारतीय रंग मंचावरील जे स्टॉलवर्ट आहेत हबीब तन्वीर, गिरीश कर्नाड, आपलं थियाम, रतन थियाम यासारख्या कलाकारांच्या कलाकृती बरोबर वस्त्रहरण सादर होणं माझ्यासाठी हा मच्छिंद्र कांबळींच्या लिगसीचा एक गौरव होता असं मला वाटतं. वस्त्रहरण नाटकाने मालवणी माणसाची खरी ओळख प्रेक्षकांना करून दिली. तिरकस सिनिकल स्वभावाचा पण काळजातून शहाळी गोडवा असलेला हा मालवणी माणूस याला मानाचं स्थान दिलं वस्त्रहरणने. या नाटकाचा 5000वा प्रयोग नुकताच मुंबईत थाटामाटात पार पडला. या प्रयोगाला समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातल्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. एक मराठी नाटक भारतीय नाट्य महोत्सवात आणि तेही कॉमनवेल्थ सारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये होत आहे याचा मला एक रंगकर्मी म्हणून सुद्धा मला अभिमान आहे. या नाटकाचे 5000 प्रयोग झाले. तो प्रयोग आम्ही नुकताच केला. त्या प्रयोगाला मिळालेली दाद इतकी अफाट होती की म्हणजे आम्ही त्याचा विचारही केला नव्हता की ह्या नाटकावरती लोक एवढं प्रेम करतात. आताही त्याचे प्रयोग चालू आहेत, हाऊसफुल गर्दीत चालू आहेत, लोकांचा तेवढाच रिस्पॉन्स येतो आहे. पुन्हा पुन्हा हे लोक नाटक बघतायत. आणखीन आत्ता असं नाटक एक राष्ट्रीय महोत्सवात होत आहे ही खरंच मराठी रंगभूमीसाठी आणि विशेषतः मालवणी भाषेसाठी, कारण मच्छिंद्र कांबळींचा ध्यास होता मालवणी भाषेला एक प्रतिष्ठा मिळवून देत. मालवणी भाषा आंतरराष्ट्रीय अटकेपार गेली पाहिजे त्यासाठी त्यांनी लंडनला प्रयोग केला होता आणि त्या कॉमनवेल्थला प्रोग्राम होणं खरंच बाबूजी जिथे कुठे असतील त्यांना याचा अभिमान वाटत असेल. भारतीय रंगभूमीवरील जी 10 नाटकं तिथे सादर होणार आहेत त्यापैकी वस्त्ररण हे एक नाटक तिथे सादर होणार आहे आणि ते आम्ही तिथे नक्कीच पूर्णपणे ताकदीने हा प्रयत्न आम्ही यशस्वी करून दाखवू हा आमच्यासाठी एक गौरवच असेल आणि हे शिवधनुष्य आम्ही अगदी लिलया पेलू असं आम्हाला वाटतंय. जवळकडनी 12 बापाची 5 आणि एकाच बापाला सांभाळ. हे नाटक कॉमनवेल्थमध्ये सादर करण्यासाठी आम्ही खूप तयारी केलेली आहे. मुख्य सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याला इंग्रजी सबटायटल्स असणार आहेत, कारण फॉरेन डेलिगेट्स असणार आहेत त्यांच्यासाठी आम्हाला एक सांगण्यात आलं की आणि ते जे सबटायटलिंग करणं अत्यंत जिकरीचं काम आहे. ते प्रतिमा कुलकर्णी त्याचे सबटायटल्स करत आहेत. आम्ही एकत्र बसून नाटकही बघितलं तेव्हा त्यांना असं वाटलं की एवढ्या ॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये, तर आम्ही असं ठरवलं की कन्साइज करून त्यातले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते अंडरलाईन करून त्याची जी गंमत आहे ती फॉरेन डेलिगेट्सनाही एन्जॉय करता यावी
अशा प्रकारचं आम्ही त्याचं सबटायटलिंग करतो आहोत. कॉमनवेल्थला श्रीराम सेंटरमध्ये 10 ऑक्टोबरला वस्त्रण नाटकाचा प्रयोग होणार आहे आणि मला वाटतं आम्ही दिल्लीत जाऊन मराठीचा मराठी रंगभूमीचा मालवाडी बोलीभाषेचा ठसा तिकडे उमटवू. अरे मेल्या पाना धुतलू की ना कावळ होगलो शिंकलो. हबीब तन्वीर यांचे चरणदास चोर, रतन थियाम यांचे व्हेन वी डेड अवेकन किंवा गिरीश कर्नाड यांचे नागमंडल अशा माइलस्टोन नाटकांच्या बरोबरीनेच वस्त्रहरणचा समावेश या नाट्य महोत्सवात केलाय. वस्त्रहरणचा हा सन्मान म्हणजे मालवणी भाषेचा त्याचबरोबरीने मराठी रंगभूमीचाही सन्मान आहे. एकीकडे वस्त्रहरणच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा झेंडा दिल्लीत फडकणार आहे तर दुसरीकडे मुंबईत अभिजात संगीत नाटकाच्या पुनरुज्जीवनाच्या निमित्ताने संगीत नाटकांचा महोत्सव नेहरू सेंटर मुंबईने आयोजित केलाय. हा संगीत नाटक महोत्सव 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नेहरू सेंटर सभागृह वरळी इथे पार पडणार आहे. या महोत्सवात मंगळवारी 28 सप्टेंबरला संगीत आख्यान कालिदास भरतनाट्य संशोधन मंदिर पुणे, बुधवार 29 सप्टेंबरला संगीत ऐश्वर्यवती खलवायन रत्नागिरी, गुरुवार 30 सप्टेंबरला संगीत स्वरविभ्रम गंधर्व भूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट पुणे अशी नाटकं सादर होणार आहेत. संगीत नाटकाची आवड असलेल्या रसिकांसाठी हा नाट्य महोत्सव खरोखरच एक मेजवानी ठरणार आहे.